मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण दिशानिर्देश आणि त्यांचा नकाशा वाचनातील वापर याबद्दल शिकूया। एक दिवस बबलू आणि राजू यांना चंपापूरचे नकाशे मिळाले। ते नकाशे पाहिल्यावर दोघांनाही कुतूहल वाटले। राजू आणि बबलू दोघेही आपापले नकाशे पाहू लागले। राजू, हा नकाशा किती मजेशीर आहे! या नकाशामुळे आपण गावातल्या कुठल्याही ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग शोधू शकतो, बबलूने राजूला सांगितले। हो बबलू, पहा, शेरखानचे घर तुमच्या घराच्या दक्षिणेस आहे, राजू बबलूला म्हणाला। तुला कसे सापडलं राजू, आणि हे दक्षिणेकडे काय आहे? बबलूने राजूला विचारलं। अरे बबलू, नकाशावर दिशानिर्देश दिसत नाही का? नाही, ते कुठे बनवले आहे? आता राजूने बबलूचा नकाशा पाहिला। अच्छा, आता समजले मला, तुझ्या नकाशावर दिशानिर्देश नाही। पहा, प्रत्येक नकाशावर असा दिशानिर्देश दिलेला असतो। राजूने बबलूला त्याच्या नकाशावर दिशानिर्देश दाखवले। पण आपण ते कसं वापरायचं आणि या दिशा कोणत्या आहेत? बबलूने राजूला विचारलं। यानंतर राजू बबलूला समजावतो। येथे चार मुख्य दिशानिर्देश आहेत, उत्तर, नॉर्थ, दक्षिण, साउथ, पूर्व, ईस्ट आणि पश्चिम, वेस्ट। आपण त्यांना उत्तरेसाठी नॉर्थ साठी एन, दक्षिणेसाठी साउथ साठी एस, पूर्वेसाठी ईस्ट साठी ई आणि पश्चिमेसाठी म्हणजेच वेस्ट साठी डब्ल्यू असे लिहितो। पण आपण या दिशा आपण कशा ओळखू शकतो? बबलून डोकं खाजवत विचारलं। हे अगदी सोपं आहे। समजा तू सूर्य कोठे उगवतो त्या दिशेकडे पाहत आहेस, तर तू पूर्वेकडे म्हणजे ईस्ट कडे पाहत आहेस। पश्चिम दिशा तुझ्या मागे असेल। दक्षिण साउथ दिशा तुझ्या उजवीकडे असेल आणि उत्तर म्हणजे नॉर्थ दिशा तुझ्या डावीकडे असेल, राजूने बबलूला समजावले। पण राजू, या नकाशावर तर सूर्य दिसत नाही, मग या दिशा तू कशा ओळखल्या? राजू हसू लागला। हे पहा, याला दिशानिर्देशक असे म्हणतात। याचा उपयोग करून आपण कोणत्याही नकाशावर दिशा शोधू शकतो। यात एक बाण आहे ज्याचे टोक नेहमी उत्तरेकडे म्हणजे नॉर्थ कडे असते आणि शेपटी दक्षिण म्हणजे साउथ कडे, उत्तर म्हणजे नॉर्थच्या डावीकडे पश्चिम आणि उजवीकडे पूर्व म्हणजे ईस्ट दिशा आहे। हे खूप मजेदार आहे। चल राजू, आपण एक खेळ खेळूया। तू मला गावातील कुठल्याही जागेचं नाव सांग आणि ते माझ्यापासून किंवा आपल्या घरापासून कोणत्या दिशेला आहे ते मी सांगेन। असं का? तर सांग, तुझ्या घरापासून गोलूच्या डेरीकडे जायचं असेल तर तू कोणत्या दिशेने जाशील? हे माझं घर आहे आणि ही गोलूची डेरी आहे। जर माझ्या घराच्या वरच्या बाजूला उत्तर दिशा असेल तर माझ्या घराच्या डाव्या बाजूस पश्चिम असेल। गोलूची डेरी माझ्या घराच्या पश्चिमेस आहे, त्यामुळे मी तिथे जाण्यासाठी पश्चिमेकडे चालेन। खूप छान बबलू, अगदी बरोबर आहे। आता सांग, माझ्या घरापासून विहीर कोणत्या दिशेला आहे? हे तुझं घर आहे आणि ही विहीर आहे। विहीर तुमच्या घरापासून वरच्या दिशेने आहे, म्हणून दिशानिर्देशकाच्या अनुषंगाने विहीर तुमच्या घराच्या उत्तरेस आहे। बबलूचं हे उत्तरही बरोबर आहे। मुलांनो, आता आपण दिशानिर्देशकाचा वापर करून हा तक्ता पूर्ण करू शकता। आपण व्हिडिओला विराम देऊन उत्तर शोधू शकता।
छान मुलांनो, आपण याची योग्य उत्तरे शोधली आहेत. उद्यान तलावाच्या दक्षिण साउथ दिशेला आहे. जंगल उद्यानाच्या पूर्व ईस्ट दिशेला आहे. मीनूचं घर राजूच्या घराच्या उत्तर नॉर्थ दिशेला आहे. काकांचं घर राजूच्या घराच्या पश्चिम वेस्ट दिशेला आहे. राजू आणि बबलू आपला अनोखा खेळ खेळत आहेत. आपणही आपल्या मित्रांसह या व्हिडिओ मध्ये दिलेले दिशानिर्देश ओळखणे आणि दिशानिर्देश बनवण्याचा एक खेळ देखील खेळू शकता. मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण दिशानिर्देश आणि त्यांचा नकाशे वाचनातील वापर याबद्दल शिकलो.